ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರನ ಕಾಂದ್ಯಾಚ್ಯಾ ನಿರ್ಯಾತ ಶುಲ್ಕಮಧ್ಯೆ 40% ಇಚ್ಛಿ ವಾಡ ಅಚಾನಕ ಅಶಿ ಕರುನ್ ಕಾಂದಾ ಉತ್ಪಾದಕ ಶೇತಕರಲ್ಲಾ ಝಟಕಾ ದೇಣ್ಯಾಚ ಕಾಮ ಕೇಲೆಲ ಆಹೆ. ಆತಾ ಜರಿ ಆಜ ते सुपर सीएम ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ದೋನ್ ಜೆ ಫಡನವಿಸ್ ಜಿ ಆನಿ ಅಜಿತ್ ಪವಾರ್ ಸಾಹೇಬ್ ಯನ್ನಿ ಕೈತರಿ ಖರೀದಿ ಕರ್ಣ್ಯಾಚ ನಾಫೇಡ್ಚ ವಗೇರೆ ಗಾಜರ್ ಶೇತಕರಲ್ಲ ಆಜ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ದಾಖವಲ ಅಸಲ ತರಿ ನಿರ್ಯಾತಿವರ್ ಅಚಾನಕ ಎವಡ ಶುಲ್ಕ ಲಾವಣ್ಯಾಚ ಕಾಯ ಕಾರಣ ಆಹೆ. ಎವಡಾ ಕಾಂದಾ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಮಧ್ಯೆ ಕಿಂಬಹುನಾ ಭಾರತಮಧ್ಯೆ ಎವಡಾ ಕಾಂದಾ ಕೋಣ ಖಾಣಾರ ಆಹೆ? ಮಲಾ ಎಕ್ತರಿ ಯಾಚ್ಯಾಮಧ್ಯೆ ವೇಗಳಾ ಸಂಶಯ ಯಾಯ ಲಾಗಲಾಯ. हे उडा कांदा ह्याला किरीट सुमाईला तर खाऊ घालायचा नाही ना, किंवा त्याची तर सोय करण्यासाठी ही लोक असा निर्णय घेत नाहीत ना, असा संशय यायला आता वाव निर्माण झालेला. जर नसेल किरीट सोमय्यासारखी प्रवृत्ती जोपासायची म्हणून आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांचा कांदा तुम्ही जर इथं सर्वत असाल, किंवा शेतकऱ्याचा कांदा मातीमोल दरात विकला गेला पाहिजे आणि नंतर तोच कांदा व्यापाऱ्याच्या हाती आल्यानंतर त्याला सोन्याचा भाव मिळाला पाहिजे, हे तर धोरण फडणवीस आणि तुमचे शिंदे मिंदे आणि अजित पवारांच्या डोक्यामध्ये नसेल ना, हा आता संशय यायला दाट संशय आल्याशिवाय राहत नाही. नसेल तर कांद्याला खऱ्या अर्थाने 4000 रुपये तर भाव मिळालाच पाहिजे, अन्यथा जी निर्यात शुल्क आहे ते पूर्णपणे माफ झालं पाहिजे. नसेल तर हे सरकार शेतकरी विरोधी आहे असं आम्ही ठाम समजायला हरकत नसेल. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.